नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत देवेंद्र फडणवीसचे केंद्रामध्ये जाऊ शकतात का आणि नितीन गडकरी महाराष्ट्रात येऊ शकतात का, तर त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, देवेंद्र फडणवीसांची विरोधात जे मानले जातात ते पंकजा मुंडे असतील, एकनाथराव खडसे आता जे राष्ट्रवादीचे आमदार असतील, तसेच विनोद तावडे असतील, बावनकुळे असतील, या सर्वांनी देवेंद्र फडणवीसांना घेरण्याची चाली रचलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळेच पंकजा मुंडे वारंवार देवेंद्र फडणवीसांना नाराज आहेत आणि आपण अमित शहा यांना भेटणार आहोत आणि पुढील निर्णय जाहीर करणार आहोत अशी त्यांनी जाहीर केली मित्रांनो. तसेच विनोद तावडे यांनी गेल्या 4-5 दिवसांमध्ये एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आले पाहिजे आणि खरंच भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज आहे अशी खुली ऑफर दिली. या सर्व राजकीय गणितातून असे जाणवते की देवेंद्र फडणवीस हे 2024 साली केंद्रामध्ये असतील आणि त्यांच्या बदल्यात नितीन गडकरी हे महाराष्ट्रात असतील. मित्रांनो, नितीन गडकरी आता सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात उत्कृष्ट पुरुष म्हणून गणले जातात. जर नितीन गडकरी जर महाराष्ट्रात आले तर जे भाजपमधील जे नाराज मंडळी आहेत त्यांच्यावर डॅमेज कंट्रोल करण्याचं भारतीय जनता पक्षाला सहज साध्य होईल मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला काय वाटते त्या कमेंट करा, आपला जर चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.